एका मराठी आणि हिंदी चित्रपटात आपण चालकाशिवाय गाडी चालल्याचं अनेकदा पाहिलंय. मात्र चित्रपटातील ही कथा जर प्रत्यक्षात उतरली असं सांगितलं तर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र हे घडलंय पिंपरी चिंचवडच्या पिंपळेगुरो बसस्थानकावर. बसस्थानकात उभी असलेली बस चालकाशिवायच धावू लागली. 100 मीटरपर्यंत ही बस धावत गेली आणि एका गॅरेजमध्ये घुसली आहे. हे सर्व घडलंय ते बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे. बसचालक गाडी सुरूच ठेवून खाली उतरले. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीसीटीव्ही दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो बस चालकाशिवाय पुढे जात राहिली. 100 मीटरपर्यंत ही बस पुढे जात राहिली आणि एका गॅरेजमध्ये जाऊन धडकली आहे. पिंपळे गुरव मधली ही घटना आहे. पिंपरी चिंचवडच्या पिंपळे गुरव बस स्थानकातील ही घटना आपण पाहताय.